चांदी असेल किंवा सोनं असेल ते फक्त आणि फक्त तुम्ही चहापत्तीने साफ करू शकता आता चहापत्ती ही तर रोज वापरली जाते कशासाठी चहा बनवण्यासाठी पण या पत्तीचा तुम्ही तुमचे दागिने साफ करण्यासाठी नक्की वापर करू शकता नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोनं आणि चांदी खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही कशा पद्धतीने साफ करू शकता अगदी चांदी असेल तर ती काळपट पडली असेल तर तीही तुम्ही अगदी घरच्या घरी साफ करू शकता बऱ्याचदा सोनाराच्या दुकानामध्ये आपण चांदी किंवा सोनं हे त्यांना साफ करण्यासाठी देतो तर ते त्याचे चार्जेससुद्धा भरपूर घेतात मग अशा वेळेस जर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या आणि घरातलं साहित्य जर वापरलं तर ज्या वापर पद्धतीने ते पॉलिश करून तुम्हाला तुमचे दागिने देत असतात सेम ते आपण घरच्या घरी करतो आणि विदाऊट कोणताही खर्च न करता अगदी दोन ते पाच मिनटाचं काम आहे कितीही घाण झालेलं असेल कितीही पॉलिश गेलेलं असेल डिझायनर तुमच्याकडे दागिने असतील सोन्याचं असेल किंवा चांदीचे असतील सगळे याने साफ होणार आहेत तर बघा आता मी इकडे चांदीचे म्हणाल तर पैंजणं घेतलेले आहेत आता पैंजण जर तुम्ही म्हटले तर पैंजणमध्ये डिझाईन असते त्यामुळे ते ना भरपूर काळे होतात कारण त्या डिझाईनमध्ये तो काळसरपणा जो आहे तो अडकलेला असतो म्हणजे आपण म्हणूया धूळ वगैरे अडकलेली असते आणि त्यामुळे त्याला तो काळसरपणा येत असतो आणि ते ऑक्सिडाईज होत असतात आता बघा आपण सोनंही साफ करणार आहोत आणि चांदीही साफ करणार आहोत त्यामुळे मी दोन पातेले घेतलेले आहेत आणि दोन वेगवेगळ्या याच्यात करायचं आहे कारण दोन्ही गोष्टी साफ करण्यासाठी सोनं आणि चांदी साफ करण्यासाठी आपल्याला वेगवेगळी प्रोसेस फॉलो करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आता दागिने कितपत आहे त्यानुसार पाणी म्हणजे कसं की ते दागिने ना त्या पाण्यामध्ये बुडाले पाहिजे एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे साधारणतः ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे निरमा वॉशिंग पावडर जेही तुम्ही यूज करत असणार तेच घाला शक्यतो लिक्विडवालं जे आता डिटर्जंट येतं ते नका वापरू त्यानंतर तुम्हाला घालायचे चहापत्ती जर वापरलेली चहाची पत्ती, वापर पत्ती असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती वापरली तरी चालेल आता फक्त जे सोन्याचे दागिने आहेत त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे चांदीच्या दागिन्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची नाही चांदीच्या दागिन्यामध्ये आपण चहापत्ती पाणी आणि निरमा घातला आहे आणि सेम आपण सोन्यासाठी केलं आहे फक्त त्यामध्ये एक्स्ट्रा आपण हळद घातलेली आहे आता तुम्ही विचार करणार की ही चहापत्ती काय बरं यामध्ये मॅजिक तुम्हाला दाखवणार आणि कसं स्वच्छ करणार बघा मी कोणतंच क्लिप यामधनं कट केली नाही आहे अगदी तुमच्या समोर स्वच्छ करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे जर दागिने घाण झालेले नसतील ना तर तुम्हाला अगदी हात लावायची सुद्धा गरज पडत नाही आता बघा मोठी आच करायची याला एक उकळी काढून घ्यायची उकळी काढल्यानंतर मध्यम आचेवरती तुम्हाला हे पाच ते दहा मिनटं जे आहे छान उकळवू द्यायचं आहे म्हणजे यामधली जी काही घाण आहे ना ती निघण्यास खूप मदत होते आणि जर भरपूर घाण झालेले असतील तर एक पंधरा मिनटं तुम्ही तुमचे दागिने नक्की या सोल्युशनमध्ये ठेवू शकता तर आपल्याला नेहमी काय करायचं आहे मोठी आज करायची आहे आणि त्याला अशी उकळी आणत घ्यायची आहे असं केल्याने काय होईल माहिती आहे का, का? जे ही घाण असलेली असते ती निघते ह्या सोल्युशनमध्येच निघून जाते अगदी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही आणि चहापत्तीने नक्की तुम्ही तुमच्या घरातील जेही भांडे असतील म्हणजे चांदीचे ग्लास वगैरे असतील ना ते सुद्धा या सोल्युशनने क्लीन करू शकता आणि तुम्हाला असंच बेटर रिझल्ट मिळेल फक्त जेवढे तुम्ही काही भांडे घेताय जर चांदीचे असतील तर तेवढं त्या पाण्यामध्ये बुडालं पाहिजे याची काळजी घ्यायची आता बघा आपण सगळ्यात पहिले सोनं ची रिझल्ट बघूयात आता फक्त मी पाच ते सात मिनटं हे केलं आहे तुम्ही बघू शकता मला अगदी घासायची सुद्धा गरज नाही आहे एवढं छान पद्धतीने आपलं सोनं अगदी साफ झालंय अगदी पिवळं धम्मक असं सोनं चमकायला लागतंय तुमच्याकडे सोन्याचे असे दागिने असतील की ज्यावरती अशी डिझाईन आहे तर त्यामध्ये पण बऱ्याचदा काय होतं की असं घाण वगैरे अडकलेली असते ना मग जेव्हा हे सोल्युशन झालं तेव्हा जुना कोणताही टूथब्रश तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याने हलक्या हाताने घासायचं आहे लक्षात घ्या हलक्या हाताने म्हटलं आहे मी जास्त एकदम खूप असं प्रेशर देऊन घासायचं नाही आता बघा मला अगदी घासायची सुद्धा गरज पडली नाही जेव्हा आपण त्या सोल्युशनमधनं काढतोय तेव्हा दोन ते तीन वेळेस तुम्हाला हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे का कारण आपण यामध्ये चहापत्ती वापरली आहे यावरती जर काही डिझाईन आहे दागिन्यांवरती तर ती चहापत्ती त्यामध्ये अडकू शकते म्हणून आपण दोन ते तीन वेळेस हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे नंतर सुती कपड्यावरने पुसून घेऊन तुम्ही रिझल्ट बघू शकता आता सोनंसुद्धा आपण बघणार आहोत ते आपण बाजूला ठेवूयात आता आपण चांदी साफ करूयात तर चांदीचे पैंजणं तुम्ही बघू शकता अगदी तुम्हाला घासायची सुद्धा गरज नाही पण पैंजणाचं काय होतं माहिती आहे की पैंजणावरती असते डिझाईन आणि कुठेतरी ती डिझाईनमध्ये थोडंसं का होईना घाण साचलेली असते मग अशा वेळेस ज्या सोल्युशनमध्ये आपण हे चांदी टाकली होती साफ करण्यासाठी तेच सोल्युशन घ्यायचं आहे जुना टूथब्रश घ्यायचा आहे आणि त्याने घासायचं आहे पैनजणं असेल किंवा तुमच्याकडे चांदीची साखळी वगैरे असेल किंवा काही रिंग्स वगैरे असतील कडं असेल, असेल सगळं काही याने साफ होतं बऱ्याचदा आपल्याकडे पेला असतो चमचा असते वाटी असते ते सुद्धा याने नक्की साफ होतं तुम्ही नक्की हे मॅजिकल सोल्युशन करून बघा आणि एक गोष्ट हे सोल्युशन सोन्यासाठीचं सुद्धा जे आपण क्लीन करण्यासाठी सोल्युशन बनवलं आहे आणि हे सोल्युशन दोन्हीही सोल्युशन आपल्याला फेकायचे नाही आहेत ह्या सोल्युशनचा वापर आपण अजून करणार आहोत त्यामुळे यामधनं काहीच वेस्टेज जाणार नाही आहे आता व्यवस्थित केल्यानंतर दोन ते तीन वेळेस तुम्हाला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण पैंजनामध्ये चहापत्ती अडकलेली असू शकते त्यामुळे आपल्याला पैंजणं हे व्यवस्थितरित्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि एक गोष्ट अजून जर तुमचं चांदी हे खूप खराब झालेलं असेल ना तर तुम्ही हे उकळवल्यानंतर त्याचमध्ये ती चांदी रात्रभरासाठी ठेवा आणि नंतर, नंतर दुसऱ्या दिवशी साफ करा तुमचं चांदी अगदी चमकायला लागेल तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे पैनजणं अगदी चमकायला लागलेली आहेत नक्की या पद्धतीने करून बघा सोनं असेल चांदी असेल तुम्हाला अगदी पैसे खर्च करायची गरज नाही आहे घरच्या घरी तुम्ही हे साफ करू शकता आणि खरं सांगू का जास्त एफर्ट्सही घ्यायची गरज नाही आहे जी चहापत्ती आपण कधी विचारही केला नव्हता की त्या चहापत्तीचा वापर असाही आपण करू शकतो तेर नकी शक्ता आशा शक्ता तर नक्की करू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या समोर रिझल्ट आहे सोनं बघू शकता अगदी पिवळं धमक चमकायला लागलेलं आहे रिंग्स असतील त्याचबरोबर आपण पोत घेतली सगळे काही अगदी पिवळी धम्मक चमकायला लागली आहे आणि चांदी मस्त अशी पांढरी शुभ्र चमकायला लागली आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे तर आपण सोनंही साफ केलंय आणि चांदीही साफ केली पण आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे सोल्युशन फेकायचं नाही आता त्याचा कशासाठी वापर करायचा तर त्याचा वापर करायचा आहे भांडे घासण्यासाठी स्टीलचे भांडे असतील किंवा अॅल्युमिनियमचे भांडे असतील सगळे भांडे अगदी याने साफ निघतात तुम्हाला अगदी याला जास्त प्रेशर लावायची ही गरज नाही ज्या पद्धतीने तुम्ही डिशवॉश जेल वापरत असणार लिक्विड वापरत असणार किंवा साबण वापरत असणार जसा रिझल्ट येतो अगदी तसाच रिझल्ट आणि अगदी मी सांगेल की भांड्यांचा काळपटपणा घालवण्यासाठीसुद्धा तुम्ही या सोल्युश वापर करू शकता त्यामुळे कधीच हे फेकू नका याचा रियूजसुद्धा करा हे सोल्युशन अगदी भांड्यासाठीच नाही तर जर तुम्हाला फरशी वगैरे घासायची असेल आणि बाथरूमची टाईल वगैरे घासायची असेल त्यासाठी खाली टाकून ब्रशने घासलं तरीही बेटर रिझल्ट मिळणार चक आहे तर तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे भांडे चकचकीत निघाले आहे जसं सोन सोनं साफ झालं चांदी साफ झाली भांडेही साफ झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल आभा